सध्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. तसंच पुढचा प्रधानमंत्री कोण होणार ही चर्चाही जोर धरत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान कोण होणार यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुन्हा पंतप्रधान होण्यावर शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असं त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. मला जर थोडंसं राजकारण कळत असेल तर मी नक्कीच सांगू शकतो की लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. मी काही ज्योतिषी नाही, पण मला असं वाटतं की त्यांना आवश्यक असलेलं संख्याबळ मिळणारच नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असं मला वाटतं. त्यांचं संख्याबळ घटणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तो एकमेव सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येऊ शकतो, परंतु त्यांना सरकार स्थापण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपला पंतप्रधानपदासाठी नवा उमेदवार शोधावा लागेल असं सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं आहे. चार राज्यामध्ये झालेल्या निवडणुकांनंतर आलेल्या निकालामुळं जनतेचा कल सत्ताधाऱ्यांना कळला आहे. येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल हे त्यांनी माहिती झाले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्याकडून रडीचा डाव खेळला जाऊ शकतो. तसंच निवडणुकीत गैरप्रकार केला जाण्याची भीती शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.